8 डिसेंबरला दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं 15 वर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसला पायउतार करून मोठं यश मिळवलं. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं आम आदमीचं मत घेत सत्ता स्थापन करत 28 डिसेंबरला अरविंद केजरीवालांनी रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आम आदमी पार्टीनं मिळवलेल्या यशामुळे देशभरामध्ये उत्साहाची एक लहर आली होती. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींपासून सामान्यांनीही आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षानं सामान्यांची सहानुभूती मिळवली. आता पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर देणग्याही येऊ लागल्यात. पक्षाचं दिल्ली विधानसभेमध्ये मिळवलेल्या यशानंतर आम आदमी पार्टीनं लोकसभा निवडणूक लढवण्याचंही जाहीर केलं. आकर्षणही वाढू लागलं. महाराष्ट्रातही आम आदमी पक्षानं कार्याला सुरुवात केली. आपची महाराष्ट्रातली धुरा सध्या मयांक गांधी, अंजली दमानिया, प्रीती शर्मा यांच्यावर आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांनीही 13 जानेवारीला एक पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पार्टीला आपला संपूर्ण समर्थन जाहीर त्यांनी केलं. मात्र त्यांनी पक्षाच्या सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होणार की नाही याबाबत मात्र मौन बाळगलं होतं. मेधा पाटकर यासंदर्भात आज रात्रीपर्यंत आपला निर्णय घेण्याची शक्यता आहे. मेधा पाटकरांनी आपमध्ये प्रवेश केल्यास महाराष्ट्राच्या काही महत्वाच्या भागावर प्रभाव पडू शकतो असं बोललं जात आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर जी 24 तास मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत. सर, खर तर मेधा पाटकर जेव्हा आपमध्ये प्रवेश करतील तेव्हा नेमकी काय काय गणित बदलतील, काय नेमकं या सगळ्याचा प्रभाव होऊ शकतो? मेघा पाटकर यांची सामाजिक आंदोलनं असतील किंवा त्यांनी घेतलेल्या भूमिका असतील याविषयी महाराष्ट्रामध्ये निश्चितच उत्सुकता असते आणि त्यांना एक पाठिंबा असतो. त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचं एक मोहळ आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नावर हिरीने उतरून एखाद्या शिलेदाराप्रमाणे ती लढाई द्यायची अशा प्रकारचं त्यांच्या संपूर्ण कामाचं वैशिष्ट्य आहे. आज महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाला जो एक सामाजिक चेहरा पाहिजे होता किंवा जी एक वजन पाहिजे होतं ती वजन आजपर्यंत येऊ न शकल्यामुळे तिथल्या स्थानिक नेतृत्वामुळे ते जर आणायचं असेल तर आज त्यांना मेघा पाटकर यांच्यासारख्या एका नेतृत्वाची गरज आहे. परंतु 8 डिसेंबरला निकाल लागल्यानंतर आम आदमी पक्षाची प्रतिमा दिवसेंदिवस वरती जाण्याऐवजी खालीच जाते. मग त्यांची ती आंदोलनं असतील, गुरिला टाईप वॉर टेक्निक ज्याला आपण म्हणतो तसं रस्त्यावर येणं असेल, या सगळ्यामधून आम आदमी पक्षाविषयी दिल्लीपासून दलाल स्ट्रीट पर्यंत कॉर्पोरेट लीडर्स पासून आम आदमी रस्त्यावरचा यांच्यामध्ये काहीस संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मग ते त्यांचे मंत्री असतील, त्या मंत्र्यांची वक्तव्य असतील, अर्रावीपणा असेल, एककल्लीपणा असेल, या सगळ्याशी जमवून घेणं त्यांना कितपत जमणार आहे या सगळ्याचा विचार करून त्यांना निर्णय घ्यावा लागेल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, आम आदमी पक्षाचं जरी जळाळी पूर्वीपेक्षा कमी झालेली असली तरी ती ओसरलेली अजिबात नाही. तरी त्यांना आता मेघा पाटकर यांच्यासारख्या एका नेतृत्वाची निश्चितच गरज आहे. खरंय. धन्यवाद उदय सर. डॉक्टर उदय निरगुडकर, झी 24 तास मुख्य संपादक आपल्या बरोबर होते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.